कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून राज्य शासनाने आधीच पावले उचलण्यास सुरुवात केली असून आवश्यक ती औषधे वैद्यकीय उपकरणे यांची उपलब्धता राहील, तसेच ग्रामीण भागातही याचा पुरेसा साठा उपलब्ध राहील हे पाहण्याच्या सूचना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्या. टास्क फोर्सच्या डॉक्टर्स वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. यावेळी टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी राज्यभर सिरो सर्वेक्षण करणे, मोठ्या प्रमाणात लसीकरण पूर्ण करणे यावर भर देताना निर्बंधाचे पालन काटेकोरपणे होणे गरजेचे आहे असे सांगितले. गर्दी वाढली आणि आरोग्याचे नियम पाळले गेले नाहीत तर दुसऱ्या लाटेतून सावरता सावरता आपण महिन्या दोन महिन्यात तिसऱ्या लाटेलाही सामोरे जाऊ अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आली. पहिल्या लाटेच्या वेळेस आपणाकडे सुविधांची कमी होती, त्यात आपण वाढ करीत गेलो. दुसऱ्या लाटेने देखील आपल्याला बरेच काही शिकवले. ही लाट ओसरत असून त्यातील अनुभवातून आपल्याला आवश्यक ती औषधी, आरोग्य सुविधा, बेड्स, ऑक्सिजन उपलब्धता या गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे लागेल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की ऑगस्ट सप्टेंबरपासून देशाला 42 कोटी लसी मिळणार असून याबाबत त्यामुळे लसीकरण वेगाने सुरू होऊन महाराष्ट्रालाही याचा फायदा होईल. लसीकरण हा या लढाईत सर्वात महत्त्वाचा भाग असला तरी आरोग्यविषयक नियमांचे पालन करणे, मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे हे आवश्यकच आहे. या बैठकीत पुढच्या काळात लागणारे संभाव्य औषधे, त्यांची खरेदी, त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद, RT-PCR किट, मास्क, PPE किट्स अशा बाबींवर विस्तृत चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वयाने काम करावे असे सांगितले. औरंगाबाद समाचार न्यूज चॅनलसाठी पैठणहून सुनील टाक. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.